लॉकडाउन के बाद राज्य सरकार ने अनलॉक की घोषणा की। इस घोषणा में महाराष्ट्र के सभी दुकान और प्रतिष्ठान खोलने की अनुमति दी है, मगर सरकार ने महाराष्ट्र में धार्मिक स्थलों को खोलने की अनुमति अभी तक नहीं दी। नियमावली पर काम हो रहा है, मगर मंदिरों के दरवाजे आज भी भक्तों के लिए बंद है। मंदिर शुरू करने की मांग को लेकर भाजपा की ओर से शहर के विविध धार्मिक स्थलों के सामने घंटानाद आंदोलन किया गया। भाजप के शहर अध्यक्ष प्रवीण दटके इनके नेतृत्व में वर्धा रोड स्थित साई मंदिर के सामने शांति पूर्वक यह आंदोलन किया गया था। साथ ही पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले के नेतृत्व में कोराड़ी मंदिर के सामने आंदोलन किया गया। जवळपास आता आपली कोरोनाची परिस्थिती बघता जवळपास 150-153 जागेंवर हा करण्याचा प्रयत्न आहे। आमचा कुठलाही सरकारला त्रास द्यायची इच्छा नाही, पण एकीकडे दारूच्या दुकानांमध्ये रांगा लागतात, दुसरीकडे आपण मोठमोठे मॉल सुरू केले, सर्व व्यापारपेठा सुरू केल्या आपण ऑड इव्हनमध्ये। किराणा मालाची व्यापारपेठ असेल ती दोन्ही बाजूला सुरू आहे, गर्दी आहे, आणि आपल्या सगळ्यांचा रोष फक्त सरकारचा रोष हा फक्त सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांवर आहे। आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की तुम्ही गाईडलाईन पाळून द्या। मार्च महिन्यापासून सप्टेंबर महिना आता येतो आहे, सर्व धर्माच्या धार्मिक मंडळींनी या सगळ्या गोष्टींचं पालन केलं, पण आपण कपाटं उघडा, आपण गाईडलाईन द्या ते आम्ही पाळू, पण आपण आता धार्मिक स्थळांचे कपाटं उघडा अशी आमची सरकारकडे हात जोडून विनंती आहे। उद्धव सरकार असेल, पवार सरकार असेल, थोरात सरकार असेल, महाविकास आघाडीच्या सरकारने फक्त आणि फक्त मंदिरांवरच, आणि मंदिरांवर पण अनेक गरीब लोकांची मंदिर असेल, धार्मिक स्थळं असतील, याच्यावर अनेक गरीब लोकांचा उदरनिर्वाह, हाराची दुकानं असतील, पूजेची दुकानं असतील, कुठे शेगावसारखं मोठं हे असेल, पंढरपूर असेल, जेजुरी असेल, आपलं शिर्डी असेल, इथे अनेक छोटे मोठ्या गोर गरीब लोकांचं पोट हे मंदिरांवर येणाऱ्या भाविकांच्या। आमचा मुद्दा नुसता मंदिर नाही, तर त्या गोर गरीब मध्यमवर्गीय लोकांच्या पोटपाण्याची व्यवस्था सुद्धा आहे, त्यामुळे आपण गाईडलाईन राखून द्या, त्याचं काटेकोरपणे आम्ही पालन करू, सर्व धार्मिक स्थळातले लोक करतील असा मला विश्वास आहे। पण आता आपण मंदिरांचे किंवा सर्व धार्मिक स्थळांचे कपाट उघडा असं महाविकास आघाडी सरकारला आमचा आभार। महाराष्ट्रातील सर्व समाजाचे मंदिर लॉकडाऊन मध्ये बंद केले आहे। देशातल्या जवळपास सर्व सरकारने मंदिरं उघडण्याची परवानगी दिली, पण महाराष्ट्र सरकार सर्व धर्मावर अन्याय करतायत। भाविक चिडलेले आहेत, महाराष्ट्राच्या ज्या ज्या धर्माला मानणारे जे जे भाविक आहेत त्यांची मागणी आहे, दारूचे दुकानं उघडले पण मंदिर का उघडत नाही, आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे आज सर्व धर्माचार्यांनी आध्यात्मिक आघाडीने आंदोलन केलं त्याला पाठिंबा जाहीर केला आहे। आज आपण कोराडी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये हे आंदोलन करतो आहे। महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं सर्व मंदिरं जे काही नियमावली तयार करते ते नियमावली तयार करा, पण महाराष्ट्रातले सर्व मंदिर उघडे करा, सर्व समाजाचे मंदिर उघडे करा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे। दार उघडा, दार उघडा। महाराष्ट्रातील सर्व समाजाचे मंदिर लॉकडाऊन मध्ये बंद केले आहे। देशातल्या जवळपास सर्व सरकारने मंदिर उघडण्याची परवानगी दिली, पण महाराष्ट्र सरकार सर्व धर्मावर अन्याय करतायत। भाविक चिडलेले आहेत, महाराष्ट्राच्या ज्या ज्या धर्माला मानणारे जे जे भाविक आहेत त्यांची मागणी आहे, दारूचे दुकानं उघडले पण मंदिर का उघडत नाही, आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे आज सर्व धर्माचार्यांनी आध्यात्मिक आघाडीने आंदोलन केलं त्याला पाठिंबा जाहीर केला आहे। आज आपण कोराडी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये हे आंदोलन करतो आहे। महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं सर्व मंदिरं जे काही नियमावली तयार करते नियमावली तयार करा, पण महाराष्ट्रातले सर्व मंदिरं उघडे करा, सर्व समाजाचे मंदिर उघडे करा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे। दार उघडा, दार उघडा।